नमस्कार, मी करण सिंह पवार। आपण पाहता न्यूज टेट महाराष्ट्र न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता एक ब्रेकिंग बातमी, त्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। आंदोलकांना भेटण्यासाठी विनायक राऊत जात असताना यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। 1.5 तासांपासून राऊत पोलिसांच्या ताब्यात आहेत। रांतळे येथे राऊतांना पोलिसांनी अडवलं। आमदार राजन साळवी विनायक राऊतांच्या भेटीला रवाना झाले। आमदार राजन साळवी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या। दरम्यान या सर्व प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वर्धन। रांतळे येथे राऊतांना पोलिसांनी अडवलेला आहे। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी जात होते, मात्र या दरम्यानच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विनायक राऊतांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 1.5 तासांपासून राऊत पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांच्या भेटीसाठी आमदार राजन साळवी हे रवाना झालेले आहेत। आमदार राजन साळवी हे त्यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। विनायक राऊतांच्या भेटीला राजन साळवी हे राजापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। मागच्या 1.5 तासापासून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी विनायक राऊत निघाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर आमदार राजन साळवी हे राजापूर पोलीस ठाण्यात विनायक राऊतांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। मागच्या 1.5 तासांपासून राऊत हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर आज बारसू आंदोलकांना भेटण्यासाठी खासदार विनायक राऊत जात असताना त्यांना बारसूच्या पाठीमागच अटक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यासोबत जे 7 पदाधिकारी आहेत यांनासुद्धा या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील ह्यांच्या सहित 2-3 जणांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकंदर आपण पाहिलं, बारसू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंदोलन किंवा मोर्चा निघणार होता त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या खासदार विनायक राऊत त्यांच्यासह 6 जणांना, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जालिंदर पाटील यांच्यासहित कार्यकर्त्यांनी जे आहे या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। एकंदर आपण पाहिलं तर संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे। कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पोलीस जी काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। न्यूज टेट महाराष्ट्रासाठी राहुल वर्दे, रत्नागिरी।